पनवेलमधील मालधक्का आणि लोकमान्य नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुष्ठरोगांच्या परिसराची महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी पाहणी केली. येथील कुष्ठरोग्यांनी येत्या 16 एप्रिल रोजी महापालिकेत येऊन आपली नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने वंचितांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना मदतीचा हात पुढे केला जातो. त्याअंतर्गत कुष्ठरोगांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवून गरजूंना नेहमीच मदतीचा हात पुढे केला जातो. त्याअंतर्गत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी पनवेलमधील लोकमान्य नगर आणि मालधक्का या परिसरात जाऊन कुष्ठरोग पीडितांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, अशोक आंबेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. येत्या 16 एप्रिलला पनवेल महापालिकेत येऊन सर्व कुष्ठरोग्यांनी आपली नोंद करून घ्यावी, जेणेकरून त्यांना महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांच्या बँक खात्यात त्यांना मिळणारे मानधन जमा होणार आहे. कुष्ठरोगी बांधवांनी नोंदणीच्या वेळी आधार कार्ड, फोटो व आपले बँक खात्याचे पासबुक आणणे आवश्यक आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारे कुष्ठरोगी यांना आज आम्ही भेट दिली. त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती दर्शना भोईर आहे, माझ्याबरोबर आहे. मी इथल्या काही ठराविक वसाहतीमध्येच फक्त भेट दिलेली आहे, कारण की सर्वांना भेटणं आज शक्य नव्हतं. परंतु रुग्णांची संख्या इथे जरा कमीच आढळली, पण आम्ही त्यांना आवाहन केलं आहे की आपल्या ओळखीचे किंवा आपल्या आसपासले किंवा आपल्या नात्यातले जे कोणी रुग्ण असतील त्या सर्वांना तुम्ही हा संदेश द्या की येत्या 16 एप्रिल 2018 रोजी आपली नोंदणी पनवेल महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये होणार आहे. त्यामुळे आपण सर्व आपल्या परिचयाच्या रुग्णांना घेऊन पनवेल महानगरपालिकेमध्ये या. त्यामध्ये आपली नोंदणी करताना सोबत आपला फोटो असेल, आधार कार्ड असेल आणि बँकचा अकाउंट असेल असं डिटेल पनवेल महानगरपालिकेमध्ये जमा करा, जेणेकरून येत्या ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या अकाउंटवरती जी काही रक्कम असेल जी आपण आपल्याला मानधन म्हणून तुम्हाला मिळणार आहे ती तुमच्या अकाउंटवर नक्की जमा होईल. यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ह्या सगळ्या कुष्ठरुग्णांना कुठेतरी आधार मिळावा, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मदत व्हावी म्हणून हा आमचा पनवेल महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.